माझ्या शेजारी एक आदिवासी लोकांचं एक पारंपरिक साधन आहे की ज्या साधनाद्वारे हे जे काही पाणी आहे या पाण्यामध्ये छोटे छोटे मासे असतात त्या माशांना मुरे मासे म्हणतात. ते मुरे मासे पकडण्याचं हे एक छोटंसं तंत्रज्ञान आहे. तर या तंत्रज्ञानाला भोतळ म्हणतात. आणि या भोतळाची या भोतळामध्ये मासे नेमके कसे पकडले जातात हे जे काही हा ओ हा जे काही पाण्याचा ओहोळ आहे पाण्याचा झरा आहे या झऱ्यानं जे काही या ठिकाणी मासे असतात ते मासे या हे जे बांबूच्या पातींपासून बनवलेलं हे ताट एक पडदा आहे या पडद्याद्वारे हे मासे हा जो खाली आहे याला भोतळ म्हटलं जातं. आणि या भोतळामध्ये याच्या तुम्ही मासे पडले जातात. आणि त्या पाऊस कमी झाला की भात खाचरांमध्ये नदीत ओढ्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला लहान मासे दिसून येतात. त्या लहान माशांमध्ये मुरे मासे असतील, चुचणे असतील, मळे असतील, असे सर्व प्रकारचे छोटे मासे पाऊस कमी झाला की उत्तरणीच्या दिशेने वाहू लागतात, जाऊ लागतात. हे लहान मासे पकडताना आदिवासी लोक बांबूच्या लहान पातींपासून एक गोल शंकूच्या आकाराचं साधन बनवतात. त्या साधनाला आदिवासी मावळी बोली भाषेमध्ये भूताळ असं म्हटलं जातं. तर हे भूताळ कसं असतं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मासे पकडतात हे आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत. ही भूताळाची जी काही रचना असते ही रचना बांबूच्या काड्यांपासून बनवली जाते. आणि या भूताळाला गोल आकार जे काही भूताळ बनवलेलं असतं त्याच्यामध्ये आतमध्ये जाण्यासाठी एक छोटंसं प्रवेशद्वार असतं. या प्रवेशद्वाराला जे काय बनवलेलं असतं तिथं एक छोटासा दरवाजा असतो. त्या दरवाजाला वज्र असं म्हटलं जातं. आणि या वज्राद्वारे जे काही मासे ओढ्यातले असतील, भात खाचरेतले असतील, त्याचा पाण्याचा प्रवाह एकत्र करून आपण पाहू शकता या ठिकाणी बांबूची ताटी दिसते. बांबूच्या काड्यांपासून विणलेली हा जो काही वस्तू आहे या वस्तूला ताटी म्हणतात. या ताटीवरनं पाण्याचा प्रवाह एकत्र केला जातो. आणि हा एकत्र प्रवाह बरोबर जे काही भोताळ असतं या भोताळाच्या तोंडावर सोडला जातो. आणि त्याच्यामुळे ह्या नदीतून किंवा भात खाचरातून किंवा ओढ्यातून जे काही मासे उत्तरणीच्या दिशेने जाणार असतात या ताटीवरनं जातात आणि ते या भोताळामध्ये अडकले जातात. अशा पद्धतीनं हे जे काही मुरे मासे आहेत हे मुरे मासे या भोताळामध्ये पकडून आदिवासी बांधव जो काही हा मासेमारी करत असतो. भोतळामध्ये आपण पाहू शकताय अशा पद्धतीने मळे असतील किंवा चुचणे असतील किंवा मुरे मासे असतील असे छोटे छोटे मासे या ठिकाणी आपल्याला या भोतळामध्ये सापडतात. अशा पद्धतीने आमचे आदिवासी बांधव जे आहेत हे या भोतळाचा वापर करून अशा पद्धतीने मासे पकडतात.